वादळ जाऊन इब्रामपूर हणकणे वाठारातल्या लोकांचे खूप नुकसान झाले. थंय मात थळावो आमदार, गोय राज्याचो उपमुखेलमंत्री बाबू आजगावकार हांणी वचून नुकसान जाल्ल्या शेतकऱ्यांची चौकशी करूंक ना. मात मगो पक्षाचो नेतो प्रवीण आर्लेकार हांणी थंय वचून नुकसान जाल्ल्या शेतकऱ्यांक आर्थिक मदत केल्ल्याचे शेतकऱ्यांनी सांगले. ते आता खूप प्रॉब्लमान पडलेले आहा या कोरोनाच्या महामारी, आणि माझी थोडीशी धाकटीशी तेंका माझ्या तर्फे हांव तेंका मदत करता. टोटल आयज कितले आसात सगळे शेतकरी? सगळे मेळून ना म्हटल्यार 30 इब्रामपूर एका गांव इब्रामपूर. ह्याच्या पहिली तुम्ही मदत केलेली आहे? ह्याच्या पहिली हांवें केल्ली. खंय खंय केलेली आसा तुम्ही? एक काल कुटवळ, हळणा केल्ली, फुटवळ केल्ली, आणि आता ही तिसरे कडे हांगा येयला. तरी आनीक खूप कडे हांवें पळयला, ह्या सर वयतलो हांव आनी तेंकां म्हाजी मदत आसतली. तेन्ना हांवें तेंकां सांगलें की हांव शिवण जाणा, म्हाका एक मशिनाचें एक दिवपाक शकता काय म्हणून आमी सांगलो. तेन्ना सरान आमकां हय म्हूण सांगता, तेन्ना म्हाका आतां तेणी सरान मशीन दिलें, त्या खातीर हांव तेंकां सरान थँक्यू म्हणटा. अंत शेतकरी माझ्या पुरती न्हू तर माझ्या गावांनाही म्हाका माझ्या भावल्यांक खबर आहा की खरोखरच एक प्रामाणीक शेतकरी म्हणून. फाटल्या दिसांनी एक वादळ झाले, वादळान बऱ्याचशा आमच्या भुरग्यांची बऱ्याचशा भुरग्यांची नुकसान झाले. नुकसान अशी झाले की ते थोडेसे त्या धंद्यान परत उबारी मारू शकना इतली नुकसान झाले. आणि आज जो सध्याचो जो नेतो आमचा असा त्यांनी केन्ना कोणाची चौकशी केली ना. प्रवीण आर्लेकर भाई जे येले वादळाच्या निमित्तान येले ते आणि वासपुशी म्हणजे आमच्या भावल्यांची ज्या भावांची नुकसान झाली त्यांची त्यांच्यानी खबर घेतली की बाबा खरोखरच त्यांना खरोखरच नुकसान झाले, जाल्यार त्यांच्यानी आपल्या परीन थोडंफार मदत करपाचो प्रयत्न केलो. त्या प्रयत्न केलो त्याबद्दल आम्ही त्यांच्या काळजातल्यान आभारी.